अभ्यास सोडून हे काय करतेस तू? बाबा हो मैत्रिणीच्या संगीतची प्रॅक्टिस करते, तिथेच डान्स करणार आहे. म्हणजे तिकडे जाऊन लोकांच्या समोर नाचणार आहेस का तू? हो. जनाची नाही तर मनाची लाज ठेव जरा. काय करताय? मुलगी मोठी झाली आहे बरं वाटतं. तू गप्प बस, तूच लाडावून ठेवलेस तिला. काय करताय तुम्ही? काय करताय? शांत व्हा बरं. किती वेळा सांगितलंय हे फळकूट घ्यायचं नाही म्हणून? बाबा मी सकाळपासून अभ्यासच करत होतो, आता थोडा कंटाळा आला म्हणून थोडा वेळ. कंटाळा आला ना? मग जा टीव्ही बघ, गाडी ऐक, फिरायला जा. हे असले धंदे करायचे नाहीत. बाबा 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 गबरे, लाखात एक तेंडुलकर बनतो, बाकी सगळे आयुष्यभर रडत बसतात. ना क्रिकेटमध्ये करिअर होतं ना नोकरी धंदा जमतो. कर्ज काढून कॉलेजमध्ये ऍडमिशन घेते, सुट्टी संपली की सरळ हॉस्टेलला जायचं आणि फक्त अभ्यास करायचा. हे बघ बा, बाबा जे काही सांगतायत ते तुझ्या भल्यासाठीच सांगतायत. वैशू चल जेवायला. नकोय मला, बाबांचा ओरडा ऐकून पोट भरलंय माझं. वैशू अगं बाबा तुझ्या काळजी पोटीच ओरडतात चिडतात, माहितीये ना तुला. हो ना, मग आई इतरांचे बाबा सुद्धा करतात त्यांच्या फॅमिलीची काळजी. सगळेच जण यांच्यासारखे चिडचिड करतात का? नेहमीच झालंय हे आता. हो नाही का दळपट करतोस? थांब मी भरते. नको ऐक ना बेटा, आई कोणाचे फोटो आहेत ते? कोणाचे नाही. ठीक आहे, बाबांना विचार तुम्ही. ऐक ऐक थांब. हे तुझ्या बाबांचे फोटो आहेत. काय बाबा क्रिकेट खेळायचे? हळू बोल, हे तुला कळलं हे त्यांना सांगू नकोस, नाहीतर ते माझ्यावरच ओरडतील. अगं पण हे कसं शक्य आहे? बाबा तर क्रिकेट, या क्रिकेटनेच बाबांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. एवढी मोठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास केली होती त्यांनी, क्लास वन ऑफिसर म्हणून चांगले जॉबलाही लागले होते, पण क्रिकेटसाठी नाही म्हणाल. बरेच वर्ष प्रयत्न केला पण कोणत्याही टीममध्ये खेळायची संधी नाही मिळाली त्यांना. संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं त्यांचं. जे त्यांच्या बाबतीत घडलं ते तुझ्या बाबतीत घडू नये म्हणून तुला क्रिकेटपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत ते. आई मी मोठा क्रिकेटर बनून बाबांचं स्वप्न पूर्ण करेन. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची. इतिहास, वर्तमान आणि भविष्य या तीनही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या तीनही गोष्टींची जर सरमिसळ केली तर मात्र आयुष्याचं संतुलन बिघडतं. प्रत्येक घराची आपापली अशी एक परंपरा असते, त्यामध्ये नवीन पिढीच्या स्वप्नांची जोड मिळाली तरच नवीन परंपरा तयार होते. पण अर्थात हे सगळं सामंजस्याने झालं तर, जर जुन्या पिढीनं जुनं ते सोनं म्हटलं
आणि नवीन पिढीनं जुने जाऊ द्या मरणा लागूनी म्हटलं तर मात्र संघर्ष अटळ असतो. आजच्या केसमध्ये असंच झालं. दोन पिढ्यांमधल्या मतभेदाचा मनभेद झाला आणि त्यांच्यामध्ये भरडली गेली ती आई. तिनं सगळ्यांना एकत्र आणून समजुतीनं वागायचा प्रयत्न केला पण दुर्दैवानं जे घडलं ते भयंकर होतं. विद्या, तुला आपल्या घरादाराच्या इज्जत अपरूची काही काळजी आहे का? नाही. काय झालं? अशी नाईट गाऊन मध्ये तू भाजी आणायला गेलीस? अहो, गेटवर तर गेले होते. त्या आता पण त्या दिवशी पाहुण्यांच्या समोर पण तू अशीच बाहेर आली होतीस. हजारदा सांगून सुद्धा तुझ्या डोक्यात जात नाही. तुम्हाला तर आधी मी नाईट गाऊन वरच आवडायची ना. मुलगी मोठी झाली आपली, अजूनही बालिशपणा काय जात नाही तुझा. अहो, तुमचा राग घालवण्यासाठीच बोलले ना मी हे. हो का? माझी जर एवढी परवा असेल ना तर नीट राहा, नीट वागा, सारखं सांगावं लागतं की आपण तालेवार माणसं आहोत. समाजात लोक आपल्याकडे आदरानं बघतात, भलेही पूर्वीपासून काही माणसं आपल्याला नालायकच समजतात. अहो, कशाला आता त्या जुन्या आठवणी? सोडून द्या ना सगळं. का त्रास झाला? आणि इतकी वर्ष मी सहन करतोय त्याचा काय? अरे सचिन, हे काय? ते हॉस्टेलच्या फ्लोरिंगचं काम चालू आहे. अंकल, पवन येईलच एवढ्यात. मी जाऊ, लेक्चरची वेळ झाली आहे ना. पवन तर लेक्चर्स नाही आहेत. आहे ना. हा काय आला? पवन, मी तुला क्रिकेट बंद करायला सांगितलं होतं ना, आणि तू लेक्चर्स म्हणून क्रिकेट खेळतोयस, आणि हे कुठं आलं? किट कुठं आला? बाबा, ते केलंय मी मॅनेज. द्या इथे. मॅनेज कसं केलं मॅनेज? थांब, तू अशाने ऐकणार नाहीस. बाबा बाबा बाबा, सोड सोड बाबा, प्लीज बाबा. बाबा, हे काय केलं तुम्ही? क्रिकेटमुळे आयुष्य बर्बाद करू नकोस पवन. बाबा, तुम्ही एक चांगले क्रिकेटर नाही झाला त्याचा अर्थ असा नाही ना की मी पण नाही होणार. मला कळलंय सगळं, तुमची ही अवस्था ना क्रिकेटमुळेच झाले. पण बाबा, त्याचं फ्रस्ट्रेशन तुम्ही माझ्यावर नका ना काढू. ह्या पुढे क्रिकेट बंद म्हणजे बंद. मी काही बोललात ना तरी मी माझं पॅशन फॉलो करणार, आणि एक दिवस मी तुम्हाला एक सक्सेसफुल क्रिकेटर बनून दाखवणार. सचिन सचिन, ऐक ना, मला क्रिकेटचा नवीन किट घ्यायचं आहे. मला एक महिन्यासाठी पैसे उधार देशील प्लीज? अरे, मलाच घरून पैसे नाही आले. मेसचं बिल सुद्धा भरायचंय. मलाच टेन्शन आलंय. सॉरी यार. हॅलो, डिस्टर्ब तर नाही ना केलं? नाही. ते तुम्ही दिलेलं क्रिकेट किट ना डॅमेज झालंय. उद्यापासून प्रॅक्टिस करायची होती पण कळत नव्हतं. सो आय थॉट. मग काय काळजी करू नकोस, पैसे पाठवतो, नवीन किट घे. थँक्स, थँक्यू व्हेरी मच, बाय. पवन, जेवणाची आबा तर होत नाही ना रे बाळा? नाही आई, आता मेसच्या जेवणाची सवय लागली मला. तब्येतीची काळजी घे. पवन, बाबांनी तर तुझं किट जाळलं होतं ना, मग हे मागचं नवीन किट कुठून आलं? आई, ते पवन, इतकं महागड किट घ्यायला पैसे कुठून आले तुझ्याकडे? पवन, तू पैशांसाठी काही चुकीचं काम तर करत नाहीयेस ना? आई, थोडा तरी विश्वास ठेव ना माझ्यावर. तुझ्यावर विश्वास आहे रे, पण तुझ्या वयावर विश्वास नाहीये माझा. संतापाच्या भरात आणि मोहाला बळी पडून एखादं चुकीचं काम होऊ नये तुझ्याकडून एवढंच मला वाटतं. आई, आता तू बाबांसारखा लेक्चर नको देऊ. चल, ठेवतो मी. ऐक ना, बाप्पा,
माझ्या पवनला चांगली बुद्धी दे, त्याचं रक्षण कर. बगडे मॅडम, चेक करा. सर, डोक्यावर जखमा आहेत सर, आणि बॉडीवर सुद्धा जखम आहे. मारहाण झालेली दिसते. कोणीतरी अख्खी भडास याच्यावर उतरवलेली दिसते. या आयडी सापडली. पवन कामत याच्या घरी इन्फॉर्म करा. ओके सर. ही बॅट सापडले. लूझर. शोधा हे बॅट फॉरेन्सिकला पाठवून द्या. आणि हे लूझर जे लिहिलंय ते कुठल्या कलरनी लिहिलंय का ब्लडनी लिहिलंय चेक करायला सांगा. आणि जर ब्लड असेल तर ते याच्या ब्लडशी मॅच होत आहे का ते टॅली करायला सांगा. अँड वन मोर थिंग, बॅटवर काही फिंगरप्रिंट्स मिळतात का ते पण फाइंड आउट करा म्हणा. ओके सर. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवण्याची व्यवस्था करा. हाताशी आलेल्या एकुलत्या एका मुलाच्या जाण्यानं पवनच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांची जगण्याची उमेदच गेली. पवनचा जितक्या क्रूरपणे खून झाला होता ते पाहून पोलीसही हादरले. पवनच्या आयुष्यात असं काहीतरी होतं जे त्याने सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. या रहस्यामुळेच पवनचा खून झाला की त्याच्या खुनामागे काही वेगळंच कारण होतं. एका बाजूला पवनच्या मृत्यूमुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं, तर दुसरीकडे विजयच्या अति कडक शिस्तीमुळे त्यांच्याच घरात त्याच्या बायको मुलांची घुसमट होत होती. आता ही घुसमट वेळेवर विजयच्या लक्षात येणार की त्यातून काही भयंकर घडणार होत. सर. यस. पवनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला सर. रिपोर्टनुसार डोक्यावर खोलवर जखम झाल्यामुळे ब्रेन डॅमेज झालाय, आणि सर मारहाणीमुळे इंटरनल ऑर्गन सुद्धा डॅमेज झालं. एक्सेसिव्ह ब्लड लॉसमुळे त्याचा मृत्यू झालाय सर, आणि मृत्यूची वेळ सकाळी 7 ते 8 दरम्यान. पवन क्रिकेट प्रॅक्टिससाठी त्याच रस्त्याने 7 ते 8 वेळेत जायचा ना? हो सर. म्हणजे मारेकराला हे व्यवस्थित माहीत असणार की ही वर्दळीची वेळ नाहीये, पवन त्याच रस्त्याने क्रिकेट प्रॅक्टिससाठी जातो. म्हणजे त्यानं व्यवस्थित वॉच ठेवून प्लॅन करून हा खून केलेला दिसतोय. पवनची आणखीन काय माहिती मिळाली? हो सर. पवन आणि त्याच्या वडिलांमध्ये खूप मोठा वाद झाला होता सर. त्यामध्ये पवनच्या वडिलांनी त्याचं क्रिकेट किट जाळलं होतं, आणि त्यामुळे पवनने त्याचा अपमान सुद्धा केला होता. पवनचे वडील त्याच्या बॉडी समोर सॉरी सॉरी म्हणत होते. सॉरी सॉरी सर, त्यांनीच तर पवनला मारलं नसेल ना? आपल्याला माहीत नसलेले काही गंभीर कारण असू शकतात ज्यामुळे त्यांच्यात वाद झालेला असू शकतो. त्यामुळे बापानं पोराचा खून केल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा केसेस यापूर्वी झाल्यात. एक काम करा, पवनच्या आई वडिलांची डिटेल माहिती काढा. सर अजून एक, पवनच्या कॉलेजमध्ये एक मुलगा आहे ज्याच्याशी त्याची खुन्नस होती क्रिकेटमुळे सर, आणि ज्या दिवशी पवनचा खून झाला त्या दिवशीपासून तो गायब आहे. त्याचा फोन सुद्धा स्विच ऑफ आहे.
नाव काय त्या मुलाचं? भूषण चव्हाण. तोच पवनला मारायला टपला होता. एकदा पवन माझी बाईक घेऊन गेला होता, तेव्हा भूषणनेच त्याच्या बाईकच्या व्हीलमध्ये काठी अडकवून पवनचा ॲक्सिडेंट केलं होतं. पण पवनला काही जास्त दुखापत नाही झाली, त्यामुळे आम्ही पोलीस कंप्लेंटसुद्धा नाही केली सर. पण भूषण सर पवनला टॉर्चर करायला टपलेलाच असायचा. पण या भूषणचा एवढा का राग होता पवनवर? भूषण कॉलेजच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे, पण पवन भूषणपेक्षा चांगला खेळायचा. कदाचित तो कॅप्टन झाला असता म्हणून सर. हे पवनचं कपाट आहे? हो सर. बघडे सर, एवढे एक्सपेन्सिव्ह शूज, वॉचेस, परफ्युम्स. पवनचे वडील तर कुठल्या तरी साऱ्या कंपनीत नोकरी करायचे ना, मग एवढा पैसा कुठून आला त्याच्याकडे? त्याच्या सिक्रेट फ्रेंड होता, तोच त्याला पैसे द्यायचा. सिक्रेट फ्रेंड कोण? त्याबद्दल त्याने आम्हाला कधी सांगितलं नाही. एखाद्या इलिगल ऍक्टिव्हिटीमध्ये तर पवन सामील नव्हता ना झाला? माहीत नाही सर. ठीक आहे, काही कळलं तर आम्हाला लगेच कॉल कर. हो सर. मॅम, मॉगरूममध्ये असताना तुमचे मिस्टर पवनच्या डेड बॉडीकडे बघून सॉरी सॉरी असं म्हणत होते, असं का? त्यांच्या हातून पवनच्या बाबतीत काही वाईट किंवा चुकीचं घडलंय का? सर, तुम्ही यांच्यावर आमच्या मुलाच्या खुनाचा संशय घेताय सर. मॅडम, हा संशय नाही, ही फक्त चौकशी. नाही सर, भले बाप बेटांचं पटत नसू दे, पण यांच्या हातून त्याचा खून होणं शक्य नाही सर. शक्य नाही. सर, पवनच्या बॅटवरच्या ब्लडचे डीएनए रिपोर्ट आले. सर, रिपोर्टनुसार त्याच्या बॅटवर लूजर जे लिहिलेलं होतं ते त्याच्याच ब्लडने लिहिलं होतं, आणि त्याच्या बॅटच्या एजेसवर सुद्धा त्याच्या ब्लडचे ट्रेसेस मिळाले. म्हणजे पवनला मारहाण करण्यासाठी त्याचीच बॅट वापरली. तर बॅटवर काही फिंगरप्रिंट्स मिळाले? मिळालेत सर, पण फक्त पवनचेच मिळाले, दुसरे कोणाचेच नाही. म्हणजे मारेकरांनी फार चलाकीनं बॅटचा वापर केला, फिंगरप्रिंट्स पण उमटू दिले नाहीत. येस सर. आणि सर, मी पवनचे CDR आणि बँक डिटेल्स चेक केलं. सर, त्या मिस्ट्री मॅनबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली आहे, जो पवनला गुपचूप पैसे पाठवायचा. विजय जाधव नाव आहे त्याचं. चला. विजय जाधव इथेच राहतात ना? हो. बोला त्यांना. नाही साहेब, ते घरी नाहीयेत. म्हणजे कालपासून ते घरीच आलेले नाहीयेत. कुठे गेले? नाही माहित. माझी मुलगी वैशाली. वैशाली बाबा कुठे गेलेत माहिती तुला? नाही सर. पर कधी येणार काही बोललेत? नाही सर, काहीच कल्पना नाही. तुम्ही त्यांचा शोध घेतायत, काय झालंय? ऍक्च्युअली मॅडम, एका खुनाच्या केस संदर्भात आम्हाला त्यांच्याकडे चौकशी करायची होती. खून? नाही नाही सर, ते कुणाचा खून नाही करू शकत. मॅम डोंट वरी, फक्त चौकशी करायची. प्लीज, माहित असेल तर सांगा. नाही सर, काहीच माहित नाही आम्हाला. ठीक आहे, ते आले किंवा काही कॉन्टॅक्ट झाला तर आम्हाला इमिजिएट त्यांना पोलीस स्टेशनला भेटायला सांग. हो, नक्की. तुम्ही काही लपून तर ठेवत नाहीत ना आमच्यापासून? सावंत, तुम्ही विजय जाधव नावाचे इस्माला ओळखता? नाही. मॅडम तुम्ही? नाही. विजय जाधव पवनला महागड्या वस्तू घेण्यासाठी पैसे देत होता, आणि पवनचा खून झाल्यापासून विजय जाधव गायब आहे. तुम्ही खरंच ओळखत नाही? अरे पण विजय जाधवची आमची ना ओळख ना पाळख. तो पवनला पैसे देत होता कशाला? कदाचित पवन आणि विजय मिळून काही इलिगल कामं करत होते, लाईक मुली, ड्रग्स किंवा पॉन किंवा यासारखंच काहीतरी, आणि त्याच्यातून त्यांच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण होत होती. आणि असंही असू शकतं की पवनच्या खुनात
विजयचा हात असू शकतो. नाही हो सर, माझा मुलगा असं काही करणं शक्यच नाही. क्लीन हेड शॉट आहे सर, शार्प शूटरचंच काम आहे. सर आयडी कार्ड सापडले. जय जाधव. सायबर सेलला पाठवा आणि डाटा रिट्रीव करायला सांगा. ओके सर. पण सर विजयची बॉडी तर इथे आणि मोबाईल तिकडे पाण्यात. डाटा इरेज करण्यासाठी कोणीतरी टाकलंय. सर ही चप्पल सापडली. मारेकराची असू शकते. या अशा चपला जेलमध्ये सेल्फ डिपेंडंट एम्प्लॉय स्कीम अंडर बनवली जाते. यू आर राईट, शार्प शूटरचंच काम आहे. प्रोफेशनल शूटर आहे कोणतरी. याचं घरी कळवून टाका आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. यस. आई सांभाळ स्वतः. पतीचा स्वभाव कसाही असला तरी त्याच्या जाण्यानं त्याच्या मृत्यूनं पत्नीला दुःख हे होतच. आयुष्यभराची साथ अशी अर्ध्यातच सुटल्यानं विद्या कोलमडून पडली. आपल्या पतीचा खून होऊ शकतो हा विचारच तिच्यासाठी धक्कादायक होता. पवनच्या खुनाचा संशय विजयवर होता. पवनच्या आयुष्यातली सगळी गुंतागुंत सोडवत पोलीस त्याच्या खुन्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. पण आता विजयचाही खून झाल्यामुळे त्याच्या खुनाच्या तपासाची जबाबदारी सुद्धा आता पोलिसांवरच आली. तपासादरम्यान दोन्ही कुटुंबांबाबत अशी धक्कादायक माहिती समोर आली की त्याने सर्वच नात्यांवर एक वेगळ्याच प्रकारचं प्रश्नचिन्ह लावलं गेलं. मॅडम तुमचं दुःख समजू शकतो आम्ही, पण याही परिस्थितीत आम्हाला आमची ड्युटी करावीच लागते, चौकशी करावीच लागते. विजयचा खून कोणी केला असेल असं तुम्हाला वाटत? तुम्हाला कोणावर संशय? नाही हो, त्यांनी कधीच कोणाचं नुकसान केलं नाही, ना कोणाशी भांडण, ना बैर. मलाच कळत नाहीये की त्यांचा खून कोणी आणि कशासाठी केलाय. काही मालमत्तेवरून वाद किंवा काही कोर्ट केसेस वगैरे? नाही हो, काहीच नव्हतं असं. मॅडम आम्हाला वैशालीशी थोडं बोलायचं होतं. वैशाली बाबा असे अचानक गेले, कोणीतरी खून केला, त्यांचा दुःख नाही झालं तुला? शरीर गेलं म्हणून काय झालं, आत्मा अमर आहे आणि सगळ्यांना एक ना एक दिवस शरीर सोडून जावंच लागतं ना. वैशाली हे अशा परिस्थितीत हे असं बोलायला कसं काय सुचलं तुला? कोणी शिकवलं तुला हे सगळं? नैनन छिंदन्ति शस्त्राणि नैनन दहति पावका. बाबा खर तर माझं वय झाले, माझा नंबर यायला हवा होता, पण आमच्या चावईच गेले.
सख्खा मुलगा सुद्धा करणार नाही एवढं प्रेम करायचं ते माझ्यावर. विजयचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. विजयच्या बॉडीमध्ये देशी कट्ट्याचे बुलेट सापडले आणि सर पॉइजन पार्टिकल सुद्धा सापडले. म्हणजे कुणीतरी दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी विजयचा खून करण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला असणार, किंवा कुणीतरी एकाच व्यक्तीने या दोन पद्धतींचा वापर करून त्याचा खून केला असणार. सर पवनच्या खुनाचा संशय आपण विजयवर घेत होतो. पवनच्या मारेकऱ्यानेच विजयला मारलं असेल का? शक्यता नाकारता येत नाही. एक काम करा, आपलं खबरी नेटवर्क ऍक्टिव्हेट करा. इतक्यात कोणी देशी कट्टा विकत घेतलाय का त्याची माहिती काढा. तुरुंगातून पॅरलवर सुटलेल्या कैद्यांची एक लिस्ट बनवा आणि या कैद्यांपैकी कोणी तुरुंगात बनवलेल्या चपलांचा वापर करता का ते शोधून काढा. आणखीन एक गोष्ट, विजयच्या फॅमिलीला माहीत नसलेल्यांपैकी कोणाशी विजयचं भांडण होतं का, कोणी त्याला धमकी दिली होती का, किंवा कोणाबरोबर त्याच्या कोर्ट केसेस चालू होते का ते चेक करा. विजयच्या फॅमिलीला मी 15 वर्षापासून ओळखते. विजय ना एक नंबरचा मातेफिरू माणूस होता, नेहमी वैतागलेलाच असायचा. आणि बायकोचे तर असे हाल करायचा ना, तर काय सांगू. रोज मंदिरात जाण्याच्या बहाण्याने कोणाला भेटायला जातेस तू? आणि हे सगळं कधीपासून चाललंय? तुम्ही माझ्यावर संशय घेताय? हो, कारण बाहेर जाऊन तू शेण खातेस मग मी विचारायला नको का? असले घाणेरडे आरोप करण्यापेक्षा तुम्ही मला मारून टाकलं असतं ना तर बरं झालं असतं. मी कशाला तुला मारू? उलट तूच वेळ आल्यावर मला मारायला मागे पुढे बघणार नाही. तुला चांगला ओळखतो मी. एक तर तुम्ही माझ्यावर घाणेरडे आरोप लावतायत आणि वर तुम्ही काय ऐकायचं नाही मला. विजय विद्यावर नेहमी संशय घ्यायचा, तिच्यावर नेहमी हात उचलायचा. विजय गेला आहे म्हणून आता बिचारीला असं सुटल्यासारखं वाटत असेल. तुमच्या कपाळावर खूण कसली? ही मी बाथरूम मध्ये पडले होते ना तेव्हा खूप मोठी जखम झाली होती. विजय तुम्हाला मारहाण करायचा? नाही हो, नाही म्हणजे नवरा बायकोमध्ये छोटे मोठे वाद होतच राहतात ना, कधी त्यांना राग यायचा कधी मला राग यायचा, पण नंतर सगळं ठीक व्हायचं. जसं मर्डर तुमच्या मिस्टरांनी केलाय असा आम्हाला संशय आहे. त्या पवन कामतला तुम्ही ओळखता? नाही. पवन आणि तुमच्या मिस्टरांमध्ये बऱ्याच वेळा फोनवर बोलणं व्हायचं. तुमचे मिस्टर पवनला पैसे द्यायचे कशासाठी? नाही सर, मला नाही माहित. मॅडम आम्हाला डाऊट आहे की पवन आणि तुमचे मिस्टर काहीतरी इलिगल करत होते. हे सगळं माहीत असूनही जर तुम्ही आमच्यापासून लपवत असाल तर. माझे पती काहीच इलिगल काम करत नव्हते आणि त्या पवनचं नावही मी कधी त्यांच्या तोंडून नाही ऐकलं. भूषण चव्हाण. हे कोण आहे? माझी गर्लफ्रेंड. पवन कामतचा खून तू क्रिकेट मधल्या खुन्नस मुळे केला की आणखीन काही कारण होत? पवनचा खून झाला? हो साहेब, मी नाही पवनचा खून केला. डॉमिनेट करायचंस तू त्याला? तू त्याचा ऍक्सिडेंटही केला होतास, तूच त्याचा खून केला आहेस? नाही सर, मी त्याचा ऍक्सिडेंट केला कारण तो इंजर्ड झाला असता तर त्याला क्रिकेट खेळता नसतं आलं म्हणून. अहो सर, मी खरं सांगतोय, मी पवनचा काय कोणाचाच खून करू शकत नाही. तू खून नाही केलास, मग घरातून का पळालास? सर, मला माझ्या गर्लफ्रेंड बरोबर लग्न करायचं आहे आणि आमच्या घरातले आमच्या लग्नाला तयार नाही आहेत म्हणून आम्ही पळून इथे आलोय आणि मित्राच्या घरी लपून बसलोय आणि घरचे आम्हाला कॉन्टॅक्ट करू नयेत म्हणून मोबाईल स्विच ऑफ ठेवलेला. तुझं घर ग्राउंडच्या उजव्या बाजूला, पवनचा खून झाला डाव्या बाजूला. मग पवनचा खून झाला तेव्हा तू तिथे काय करत होतास? जेव्हा पवनचा खून झाला तेव्हा तुझा मोबाईल लोकेट झाला तिथे, खरं सांग आता. सर, ग्राउंडच्या डाव्या बाजूला माझं घर आहे आणि त्या दिवशी तो मला न्यायला आला होता तिथे. दोघेही खरं बोलतायत का? क्रॉस चेक करा. यस सर. पेरोलवर सुटलेल्या कैद्यांची लिस्ट मी चेक केली, त्यातून समजलं की दीपक माने नावाचा कैद्याने मागच्या आठवड्यातच देशी कट्टा विकत घेतला होता. या दीपक मानेला ताबडतोब उचला,
पवन आणि विजय बरोबर याचं एक्झॅक्टली काय रिलेशन होतं ते शोधून काढा. यस. आणखीन एक गोष्ट, हा माने पॅरोलवर सुटल्यानंतर कोणाकोणाला भेटला, कोणाकोणाशी काय काय बोलला ते शोधून काढा. यस सर. अजून पवनच्या ग्राउंडवर क्रिकेट प्रॅक्टिस करायचा, त्या ग्राउंडचा CCTV फुटेज मिळाला. सर, या फुटेजमध्ये एक शॉकिंग गोष्ट समोर आली. हे बघा. ती विद्या आहे ना? येस सर. सर, ही विद्या शहराच्या पूर्व भागात राहते आणि मंदिर सुद्धा त्याच एरियात आहे. तरी सुद्धा सकाळी सकाळी पूजेची थाळी घेऊन ही पश्चिमेला येते क्रिकेट ग्राउंड जवळ. थोड्या वेळ क्रिकेट बघते आणि मग निघून जाते. आणि ज्यावेळी पवन तिथे नसतो त्यावेळी ती तिथे थांबतच नाही, लगेच निघून जाते. समथिंग स्ट्रेंज. म्हणून मी पुढे चौकशी केली सर. तर मला पवनच्या अंतिम संस्काराच्या वेळीचं स्मशानाच्या गेटचं CCTV फुटेज मिळालं. हे बघा सर. सर, यामध्ये विद्या आणि विजय दोघंही दिसतात. पण हे आत का नाही गेले, बाहेरच रडत थांबले. पवनचे आई वडील या दोघांना ओळखत पण नाही. मग हे अगं वैशू, असं काय करतेस तू? बाबांच्या फोटोला तुला हात. मॅडम, जे काय ते खरं सांगा. पवन कामतला तुम्ही कसे ओळखत होता? सर, मी नव्हते ओळखत त्याला. नाही ओळखत तुम्ही? मग तरी त्याला बघण्यासाठी तो ज्या ग्राउंडवर क्रिकेट खेळायला जायचा तिथे तुम्ही मंदिरात जाण्याच्या बहाण्याखाली जाऊन त्याला बघत बसायचं का? पवनच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तुम्ही आणि तुमचे मिस्टर स्मशानभूमीपाशी गेला होता कशासाठी? मॅडम, जे काय असेल ते खरं सांगा, आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. आणखीन एक इन्फॉर्मेशन आहे आमच्याकडे. पवनला कामत फॅमिलीनी कुठल्या तरी आश्रमातून दत्तक घेतलं होतं आणि या सगळ्याचा पवनच्या खुनाशी आणि तुमच्या मिस्टरांच्या खुनाशी काय संबंध आहे मॅडम? मॅडम, आता काहीही लपून राहू शकत नाही, जे काय असेल ते क्लिअर सांगा आम्हाला. पवन, माझा आणि माझे पती विजय, आमचा लग्नाआधीचा मुलगा विजयचं आणि माझं प्रेम होतं. तेव्हा मी 16 वर्षाची होते. माझे बाबा आमच्या प्रेमाच्या विरोधात होते. तेव्हा मी प्रेग्नंट राहिले. माझे बाबा मला लांबच्या शहरात घेऊन गेले. तिथे पवनचा जन्म झाला. पवनला आश्रमात ठेवण्यात आलं. त्या आश्रमाचे ट्रस्टी माझे बाबाच होते. मी 18 वर्षांची झाल्यानंतर बाबांनी माझ्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली. तोपर्यंत बाबांसमोर बोलण्याची माझ्यात जरा हिंमत आली होती. मी विजय शिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही असे बाबांना निक्षून सांगितले. त्यांना आत्महत्येची धमकीही दिली. पुढे माझं आणि विजयचं लग्न झालं. पवनला परत मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला सांगण्यात आलं की आईच्या दुधाविना पवन 8 दिवसाच्या आत आश्रमात वारला. पुढे बाबा आजारी पडले तेव्हा त्यांचं कपाट साफ करताना मला पवन विषयी काही माहितीचे पेपर्स मिळाले. तेव्हा मला माहित झाले की माझा मुलगा पवन जिवंत आहे. त्याला रवी आणि रिमाने दत्तक घेतलंय. आम्ही पवनला परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. माझे पती विजय त्यांनी क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असल्याचं सांगून त्याच्याशी मैत्रीही केली. त्याला पैशाचीही मदत करू लागलो. आणि त्यानंतर पवन आणि विजय दोघांचीही हत्या झाली. मला नाही कळत की त्या दोघांना मारून कोणाचं काय भलं होणार होत. मला खरंच नाही. साहेब, काय मारत रे? देशी कट्टा का घेतला तू? हा, पवनचा खून तूच केला ना? विजयला का मारला? बघ,
नानासाहेब पवनला ओळखता ना तुम्ही? पवन कोण? पवन तुमच्या मुलीचा लग्नाआधी झालेला मुलगा. याला ओळखता ना? आता जे काही आहे ते खरं खरं सांगा. माझ्या मुलीच्या लग्नाच्या आधी 16व्या वर्षी तिला झालेला मुलगा जिवंत आहे असं माझ्या जावई बापूंना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी तो परत मिळवायचा प्रयत्न सुरू केला. अहो कारण तोच त्याचा बाप होता आणि असं जर झालं असतं तर लोकांनी त्याची वाहवा केली असती, त्याला डोक्यावर उचलून धरलं असतं. पण माझ्या मुलीच्या तोंडात शेण घातलं असतं, तिच्या आबूरचे धिंडवडे काढले असते, माझी बदनामी झाली असती, माझं नाव खराब झालं असतं. त्यातनं काहीतरी मार्ग काढायचा असं मी ठरवलं. समाजकार्यासाठी मी जेलमध्ये जाऊन कैद्यांचं समुपदेशन करायचो. त्यावेळी माझी तिथं दीपकशी ओळख झाली. तो पॅरोलवर सुटला आणि मला भेटायला आला होता. तेव्हाच त्याची मदत घ्यायची मी ठरवलं. तोही तयार झाला की दीपकची मदत घेऊन पवनला मारून टाकला. जावयांना माझ्यावर संशय आला आणि त्यांनी माझ्यावर केस करायची धमकी दिली. म्हणजे पुन्हा माझी बेआबरू, पुन्हा नाचक्की, पुन्हा चितू. तेव्हा मी इज्जत, अब्रू, बदनामी आणि त्याच्याबरोबर आलेल्या खोट्या संकल्पना याच्यामुळे तुम्ही दोन निष्पाप लोकांचा नाहक बळी घेतलात नानासाहेब. ज्या वयात घरी ऐशोआरामात राहायचं तिथे आता तुम्हाला तुरुंगात राहावं लागणार एक क्रिमिनल म्हणून. माणुसकी, प्रेम, जिव्हाळा अशा नैसर्गिक गोष्टींना बाजूला ठेवून अब्रू आणि इज्जतीच्या भ्रामक कल्पनांपायी माणूस अशी भयानक कामं करतो की त्यावर विश्वास ठेवणं कठीण होऊन जातं. सावध राहून पवनच्या आई वडिलांनी जर योग्य वेळेला त्याच्या जन्माचं रहस्य त्याला सांगितलं असतं, त्याला विश्वासात घेऊन परिस्थितीची जाणीव करून दिली असती आणि त्याच्या स्वप्नांचा वास्तवाशी मेळ घालून दिला असता, तर आज कदाचित तो जिवंत असता. नानासाहेबांनी काळाची पावलं ओळखून जर आपल्या विचारांमध्ये वेळीच बदल केला असता तर विजयचा जीव गेला नसता आणि नानासाहेबांचं उर्वरित आयुष्य सुद्धा जेलमध्ये गेलं नसतं. आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढील भागात अशाच एखाद्या धक्कादायक केससह. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.